नमस्कार, मी डॉक्टर जयश्री क्षणिक पाटील, कन्सल्टिंग रेडियोलॉजिस्ट सांगली। आता आपण पाहणार आहोत भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी। हे बघा, बाजरीचं पीठ आहे आणि पीठ चिकट येण्यासाठी मी पाणी तव्यात गरम करून घेतलेलं आहे। आता हे गरम पाणी असं, त्याला उसूळ म्हणतात ग्रामीण भाषेमध्ये, पीठामध्ये मिक्स केलं की भाकरी चिरत नाही, भाकरी खूप छान होते, एकसंधपणे थापता येते। फार गरम आहे पीठ, चिकट आहे, ताजं पीठ आहे, तरीसुद्धा हे पीठ पीठामध्ये गरम पाणी घेणं महत्त्वाचं असतं। ह्यास आता हे सगळं गरम पाणी घेतलेलं पीठ चिकट चिकट होतं। आपण आता तीळ लावून, भोगीची भाजी मस्तपैकी झालेली आहे आणि त्याच्यासोबत आता आपण ही भाकरी खाणार आहोत। मी लोणी पण केलेलं आहे, हे बघा आत्ताच ताजं कडवलेलं, कडवणार आहे, हलवलेलं रवीनं, हातावरच्या रवीनं मी आता हे लोणी काढलेलं आहे। लोण्याचा गोळा इकडे ठेवते। छान पीठ मळून झालेलं आहे। पूर्वी आमच्या इकडं काटवट असायची लाकडाची, आता कुठं मिळत नाहीये। माझ्याकडे ही परात आहे, परातीत मी थापत असते आणि लाकडामध्ये तर खूप छान लाकडाच्या त्या काटवटीत भाकरी थापता यायची। कधी कधी ना हे बाजरीचं पीठ चिकटतं म्हणून परत उलती पालती करायची असते, परत एकदा पीठ टाकायचं असतं। मी सगळ्या पद्धतीनं थापत असते, दोन्ही हातानं थापते, एका हातानं थापते, परात फिरवून थापते, पोटपोटावर थापते। सुग्रल ही एक कला आहे, स्वयंपाक ही एक कला आहे, ते एक शास्त्र आहे आणि मला त्याच्यामध्ये अतिशय आनंद मिळतो। आता हे तव्यात टाकते बघा, आता गॅस मोठा केलेला आहे। आता ह्याला असं पाणी लावायचं, हे खूप गरम असते ना, तवा खूप गरम असतो, भाकरी भाजत असते आपल्या हाताला, त्यामुळे पाणी लावताना काही महिला भगिनींना हाताने आजकालच्या बायकांना येत नसतं। काही जण हे कापडाचा असा बोळा घेतात आणि त्यांना लावतात। मला लहानपणापासून अगदी चुलीवरच्या स्वयंपाकाची पण सवय असल्यामुळं मला काही आनंदच मिळतो, चुलीवरच्या भाकरीची पण मला सवय आहे। हे पहा आता, आता महत्त्वाचं म्हणजे थापताना पण लावायचे असतात तीळ। तिळाची भाकरी कुठल्याही साईडला आपल्याला आवडेल तिथं आपण लावायचे असतात। ऍक्च्युली थापताना लावले तर वर येतात, मी आता पाठीमागे लावलेले आहे। आता पुढची भाकरी भाजताना मी तुम्हाला दाखवते, कारण खाली आता तीळ ते जळतात, खरपूस होतात। आता आपण ताट केलेलं आहे, आता ह्या भोगीच्या भाजीचा आपण देवाला नैवेद्य दाखवायचा आहे। भाकरी गरम गरम भाजते, त्याच्यामध्ये ही भाजी घालते मी। किती छान वासाला आहे बघा, मस्त रंग पण आलेला आहे। कट घालते जरा वरती, आमच्या सांगलीचा कट, कटाची कुटाची सांगलीची भाजी। आणि आता आपण ही भाजी घालते मी, भाकरी झाली, आता बघूया भाकरी भाजली असणार आहे। डायरेक्ट तव्यात टाकते, तव्यातली ताटात टाकायची। ह्या भाकरी थोड्याशा जाड ठेवायच्या असतात म्हणजे कुस्करून खायला मजा येते। बाजरी धुवून वाळवून त्याचं पीठ घरी केलेलं असेल तर भाकरी चांगली होते। आता हे बघा, बघा भाकरी फुगत आली आहे, तीळ बघा किती छान दिसतंय, फुगली आणि इकडून फुटली पण, कुरकुरीत। आपण म्हणतो ना हॉटेलमध्ये गेल्यानंतर बटर नान क्रिस्पी, रोटी क्रिस्पी, पण त्या नान पुढे रोटी पुढे ह्या भाकरीची चव एवढी लज्जतदार असते, मला वाटतं जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये
कुठेही तुम्ही पृथ्वीतलावर गेला तरी ह्या भाकरीची चव कुठल्याच पदार्थाला येणार नाही. मस्तपैकी अशी खरपूस केलेली आहे भाकरी. किती छान आता हे भोगीच्या भाजीचं ताट माझं तयार आहे. जरूर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. माझं चॅनलचं नाव आहे डॉक्टर जयश्री श्रेणिक पाटील जयूस किचन. भोगीची भाजी कशी करायची पाहिलं आपण. इथे मी लोण्याचा गोळा ठेवला आहे, दह्याची वाटी, बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी. जरूर मला चव कळवा, आपला अभिप्राय कळवा आणि नवीन काही सूचना सांगा. भोगीच्या खूप खूप शुभेच्छा, संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या 15 जानेवारी माझा वाढदिवस असतो. तिळगुळ घ्या, गोड बोला.